आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला टेनिसमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या ऋतुजा भोसले आपल्यासोबत आहेत. काय सांगाल एकंदरीत, तो प्रवास कसा होता, जेव्हा जिंकले तेव्हाचा अनुभव कसा होता? जेव्हा मी ॲक्च्युली मी ती जी फायनल एस मारली तेव्हा रोहन वळाला माझ्याकडे आणि त्याने कमॉन केलं आणि मग आय म्हणजे तेव्हा मला कळलं की अरे एस मारली आणि आम्ही मॅच जिंकलो आहे. मग माझी रॅकेट हवेत गेली आणि मग आम्ही रोहनने मला हक केला आणि त्याने मला उचललं. तर या दॅट इज समथिंग की मला तेव्हा जाणवलं की आम्ही गोल्ड मेडल जिंकलं आहे. आणि या ड्रीम वीक यु नो खूप खूप वर्षांची मेहनत, आईवडिलांची, माझी, माझ्या टीमची, आणि आता 3 वर्ष झाले माझं लग्न होऊन, माझ्या हजबंडची, ही इज ऑल्सो बीन व्हेरी पेशंट. मला नेहमी सांगितलं की ऋतुजा तू करत राहा, जे करते एक ना एक दिवस होईल होईल, जस्ट ट्रस्ट द प्रोसेस. सो या सगळं श्रेय माझ्या फॅमिलीला. रोहन बोपन्ना सर बरेच सिनियर आहे तुम्हाला, आणि त्यांच्यासोबत खेळताना काय भावना होत्या, काय तुम्हाला नवीन शिकायला मिळालं? म्हणजे फुल एक्सपिरियन्सच नवीन होता, कारण की ज्या लेवलवर मी खेळत होते आधी, तिथे आम्ही मुलींच्या अगेन्स्ट कम्पीट करत होतो आणि आधी सानियाबरोबर आम्ही टीममध्ये होतो, तर ते एक्सपिरियन्स तो होता, पण जो एक्सपिरियन्स रोहनबरोबर मिळाला, त्याच्याकडनं छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्या, तर इतका एक्सपिरियन्स आहे रोहनमध्ये की फायनलमध्ये जे त्याने डिसिजन घेतलं साईड चेंज करायचा, तो मी माझ्या डोक्यातही आला नसता. तर मला आधी नवीन नवीन वाटलं की आता मी हा इझी बॉल चुकले, आता हा माझ्यावर चिडेल का किंवा काय बोलेल का, पण नाही, त्याने खूप छान समजून घेतलं माझ्या, तो मला म्हणजे माझे स्ट्रेंथ्स त्याने मला सांगितले आणि ते म्हटले की ट्रस्ट, स्वतःवर ट्रस्ट कर, आणि आय वॉज एबल टू ट्रस्ट हिम अँड माय सेल्फ इन दॅट प्रोसेस, आणि यू कॅन क्लिअरली सी की आम्ही ते गोल्ड मेडलमध्ये आम्ही कन्वर्ट करू शकलो. पंतप्रधानांकडून कौतुक झालं आहे, तो अनुभव कसा होता, त्याच्याबद्दल काय सांगाल? आय मीन सगळे ॲथलीट जेव्हा मेडल जिंकतात तर मी पण म्हटले अरे आता आम्हाला आता आपल्या मोदी सरांना भेटायला मिळेल का, तर दॅट वॉज माझा पहिला प्रश्न. बट नाही, जेव्हा आम्ही त्यांना भेटलो, लाईक इट वॉज त्यांचा ऑराच वेगळा, यु नो लाईक ही हॅज अ दॅट यु नो स्ट्रॉंग ऑरा अबाउट हिमसेल्फ. तर नाही, डेफिनेटली भेटून खूप छान वाटलं. सगळे मेडलिस्ट खूप यु नो असे वाट पाहून होतो की कधी कधी, आम्हाला सकाळी 10 वाजल्यापासून रेडी करायला तयार चालू केलं होतं 4:30 फंक्शनसाठी, कोणीही असं थकलं नाही काही नाही सर. इट वॉज डेफिनेटली अ कोर मेमरी फॉर मी. एशियन गेम्स तू जिंकलेली आहे, परंतु एक वेळ होती जेव्हा तू हे टेनिस जे काही आहे ते सोडून देणार होतीस, तो एक अनुभव काय होता आणि त्याच्यातून कशीच तू बाहेर आलीस? कोविडनंतर मला माझं रँकिंग ड्रॉप झालं होतं, कारण की मी टॉप 200 नसल्यामुळे प्रोटेक्शन नव्हतं आम्हाला. तर तेव्हा मी 9 ते 11 आठवडे फर्स्ट राऊंड हरले होते आणि फायनान्शियलीही आम्ही 18 आठवड्याच्या वर खेळू नव्हतो शकत. आणि तुम्हाला का तुम्हाला टॉपमध्ये जायचं आहे, तुम्हाला ॲटलीस्ट 30 ते 35 आठवडे मिनिमम खेळावे लागतात, कारण की त्याच्यातून तुम्ही बेस्ट 8 चांगलं केलं तर तुमचं रँकिंग वर जाईल. तर जेव्हा मी असं वाटलं की पेरेंट्सला खूप त्रास होतो आहे आणि म्हणजे पेरेंट्सचे खूप मी फायनान्सेस यूज करते आहे, तर मला असं वाटलं की आता दिस इज नॉट द राईट टाईम. पण पुनीत सर, पुनीत बालन ग्रुप, ह्यांनी ॲट द राईट टाईम मला सपोर्ट केला. आणि सिन्स लास्ट इयर तुम्ही जर का ग्राफ बघितला तर माझा ग्राफ अपवर्ड्स आहे, आणि होपफुली आफ्टर दिस गोल्ड मेडल आय एम एबल टू वर्क हार्ड, स्टे ग्राउंडेड अँड यु नो जस्ट कीप माय हेड डाऊन, अँड जे माझ्या पुढचे गोल्स आहेत ते मी कम्प्लीट करू शकेन. पुढचे गोल आता नक्की काय असणार आहे? ऑलिम्पिकमध्ये आता पुढे मेडल मिळवण्यासाठी काय तयारी करणार आहे? आणि तयारी तर वर्षभर आणि आयुष्यभर ती टेनिससाठी ती चालूच आहे, ते हार्डवर्क आणि परसिस्टन्स तर चेंज होणार नाही आहे. बट आता एशियन गेम्सचं मेडल आहे तर ऑलिम्पिकचं पण मेडलचे स्वप्न बघणं जायज आहे, तर ते तर आहेच. बट माझे इमिडिएट गोल्स ग्रँडस्लॅममध्ये क्वालिफाय करण्याचे आहे, त्याच्यासाठी माझ्याकडे अजून 2-3 महिने आहेत, तर आय एम गोईंग टू वर्क हार्ड फॉर दॅट. मुलीं ज्या आहेत त्या आता सगळ्या बऱ्याच जणी खेळांकडे वळत आहे, तुझा एक्सपिरियन्स कसा होता एक मुलगी म्हणून स्पर्धेत येणं आणि गोल्ड मेडल जिंकणं आणि सगळ्यांकडून कौतुकाचं वर्ष होणं? मेन माझ्या आईवडिलांनी मला कधीच असं जाणवून दिलं नाही की मी मुलगी आहे आणि मी खेळ खेळते किंवा काय, तर मी त्या बाबतीत खूप फॉर्च्युनेट आहे की माझ्या आई म्हणजे बेसिकली माझ्या वडिलांना ज्यांना सगळे म्हणायचे की अरे एकच आहे मुलगी आहे मुलगा होऊ दे, यु नो हे खूप ऐकलं आहे आम्ही जे मी जेव्हा लहान होते, पण ते भक्कम होते, त्यांनी कधीच मला असं जाणवून नाही दिलं. तर ज्या लहान मुली आहेत ज्या जर का हे जे ऐकणार आहेत त्यांना मी एवढंच सांगू शकेन की जे ड्रीम्स आहेत ते ड्रीम करा आणि घाबरू नका, म्हणजे जे आहे तुम्ही काम करत राहा, एक ना एक दिवस यश मिळेल.
तुझे हस्बंड जे आहेत ते क्रिकेटर आहे, तू टेनिसपटू आहेस. आता आपण जर पाहिलं तर विश्व चषकाचा एक माहोल पण आहे, परंतु लोक जे आहेत ते क्रिकेटचं खूप जास्त कौतुक करतात आणि इतर खेळांचं कमी करतात असं कधी जाणवलं का? आणि त्याच्यावरून तुमच्यामध्ये कधी भाषण झालं, संभाषण झालंय का? रोज होतं, रोज घरात तेच असतं की कोण कुठला स्पोर्ट बेटर आहे, कुठला जास्त इंटेन्स आहे. तर मी त्याला नेहमी म्हणते जे तुम्ही एका दिवसात करता ते आम्ही 2 तासात करून घेतो. तर नाही, ते तर काय आमची तू मे हस्बंड वाईफ तिथं चालूच असणार आहे, पण क्रिकेटच्या जागेवर ते म्हणजे अख्खं जग खेळू शकतं, ते कुठेही खेळू शकतं. टेनिस असं नाही आहे, तर सगळे लोक नाही अफोर्ड करू शकत. तर या आय मीन इट्स ते तू मे तर असं आय मीन इट्स इज द फन इन आर मॅरेज की आम्ही एवढं एकमेकांवरून लांब असतो तर ॲटलीस्ट काहीतरी तू मे व्हायला पाहिजे, नाहीतर कसं फन राहणार. येस, थँक्यू आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर ही होती ऋतुजा भोसले, जिने आपल्याला सुवर्णपदक जिंकून दिलेलं आहे आणि तिचं सध्या सगळ्यांकडून कौतुक होतं आहे. शगुफ्ता शेख, लोकमत डिजिटल, पुणे.